नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीची देशी गवार कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर त्यासाठी मी 1/2 किलो देशी गवार घेतलेली आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कांदा लसूण चटणी, 1 छोटी पळी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट साधारण मी 2 चमचे घेतलेलं आहे. गॅसवरती मी तवा तापाय ठेवलेला आहे आणि ही जी गवार आहे ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर गवार आपली पूर्णपणे सुकले पाहिजे, ओली गवार आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाही, त्याच्यामुळं मी कपड्यानं चांगली पुसून घेतलेली आहे. गवार आपली बऱ्यापैकी आता भाजत आलेली आहे. तर याच्यामध्ये साधारण मी छोटा 1 चमचा तेल घालणार आहे आणि अजून थोडी मी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपली गवार छान आता भाजलेली आहे. आता मी हे गॅस बंद करून गवार काढून घेणार आहे. दुसऱ्या कढईवर दे मी गरम झाल्यावरती थोडं तेल ॲड केलेलं आहे. त्यावरती आपल्याला हा कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आपला गुलाबी रंगावरती भाजलेला आहे. आता थोडीशी मी हळद ॲड केलेली आहे आणि हा जो टोमॅटो आहे हा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव झालेले आहेत. आता ही जी भाजलेली गवार आहे ती मी ॲड केलेली आहे. थोडंसं परतून झाल्यावरती मीठ आणि ही कांदा लसूण चटणी हे मी छान परतून घेणार आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये साधारण 1 ग्लासभर पाणी ओतून चांगली शिजून घ्यायची आहे. साधारण पहिले 5 मिनटं फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही गवार शिजून घ्यायची आहे. तर 1-5 मिनटं झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे मी ॲड केलेलं आहे आणि अगदी थोडी चिमटभर मी साखर घातलेली आहे. साखर ऑप्शनल आहे. आता कमी गॅस करून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीनं तुम्ही दुसरी साधी गवारी बनवू शकता. तर आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही साधी गवार पण बनवू शकता. ती चवीला अतिशय छान लागते. आता आपण सर्व करूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.